शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचं उदाहरण देत वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलेलं आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंसाठी घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. 2 लाखापर्यंत पीक कर्ज ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन. त्या साहेबांच्या घोषणेच्या विरोधात जाऊन तो काँग्रेसच्या मांडीवर बसतो. सोनिया गांधीचे पाय चालतोय आणि देशाच्या पंतप्रधानांना शिव्या घालतोय. लाज वाटत नाही. हे स्वतःच्या वडिलांच्या पाठीच्या पाठीशी खंजीर खुपसणारे औलाद उद्धव ठाकरे स्वतःचा मुलाला प्रसंग आला बलात्काराच्या केसमध्ये आदित्यच्या वरती त्याला गपचूप जाऊन मोदीजींना भेटले. माझ्या मुलाला वाचवा. मुलासाठी तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटताय गपचूप आणि आज तुम्ही शिव्या घालताय.